जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे येथे संसदरत्न खासदार सौसुप्रिया सुळे यांचा भव्य महिला व पदाधिकारी मेळावा संपन्न। धुळे शहरात राष्ट्रवादीचा भव्य मेळावा संपन्न। धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचा भव्य महिला व पदाधिकारी मेळावा रविवारी रोजी अतिशय भव्य स्वरूपात संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सौसुप्रिया सुळे या 2 दिवसापासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्या दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनाच्या ग्राउंडमध्ये भव्य महिला व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केले होते। सदर मेळावा अतिशय जल्लोषमध्ये संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते। सभेमध्ये मोठा उत्साह दिसून आला। मेळाव्याचे प्रास्ताविक रणजित राजे भोसले यांनी केले। त्यांनी गेल्या 10 वर्षापासून पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा संघर्ष विविध आंदोलन निवेदन तसेच पडत्या काळातील काम याबाबत सविस्तर माहिती दिली। सदर मेळाव्यामध्ये पक्षाचे महिला अध्यक्ष शकीला बक्ष उपाध्यक्ष नंदू येलमामे अशोक धुळकर बोला सैंदाणे कल्पना माखले अमित शेख आदींनी मनोगत व्यक्त केले। प्रमुख मार्गदर्शनामध्ये सौसुप्रिया सुळे यांनी म्हटले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर युती सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली। राज्यातील युती सरकार हे बहीणभावाच्या पवित्र नात्याशी खेळत आहे। महिलांना आरक्षण तसेच वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा आदी महत्वाचे निर्णय शरद पवार यांनी घेतले। येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडी एकत्रपणे विधानसभा लढणार आणि लवकर सर्व उमेदवारांची घोषणा करण्यात येईल असेही आपल्या भाषणांमध्ये सौसुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे। तसेच महाराष्ट्र सरकार प्रत्येक नात्याला किंमत लावत आहे कारण त्यांना नाती कळलीच नाहीत, त्यामुळे पक्ष आणि घर फोडणारे सरकार तुम्हाला दिलेले पैसेही परत घेईल असे त्यांनी सांगितले। यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतीविषयक वस्तूंवरील GST शून्यावर आणणार असे जाहीर केले। महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे, त्यांना खोके सरकारचे पैसे नाही तर त्यांना हमी भाव हवा आहे। आज दोन पक्ष फोडल्याचा फडणवीस यांना अभिमान वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचे सांगितले। S95 पेन्शनर्सना केंद्र सरकारने धोका दिला आहे, त्यामुळे पेन्शनर्सच्या हक्काचे 1000 कोटी रुपये कोठे गेले याचे उत्तर भाजपाने द्यावे अशी मागणी केली। दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी मी गुरु मानते पण जुना भाजपा आणि आत्ताच्या भाजपात फरक असल्याचे सांगितले। वर्षभरापूर्वी मला सत्ता किंवा संघर्ष यापैकी एकाची निवड करायची होती, त्यावेळी मी संघर्षाची निवड केली, त्याचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले। स्वाभिमानी जनता आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। माझ्या आजी शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही तर लढायला शिकवले आहे, त्यामुळे आम्ही आज संघर्ष करू शकलो। तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास हा जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे यावेळी सांगितले। आगामी काळात संविधान मोडण्याची भाषा करणाऱ्या प्रवृत्तीला आपल्याला धडा शिकवायचा आहे। तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले। सभेच्या वेळी व्यासपीठावर जितेंद्र मराठे जोसेफ मलबारी नंदू येलमामे शाकिला बक्ष शशी भदाणे कल्पना माखले भोला वाघ अण्णा सूर्यवंशी गोरख शर्मा अशोक धुळेकर जितेंद्र निळे डॉक्टर मयुरी बच्छाव जगन ताकटे उषा पाटील चेतना मोरे गायत्री पाटील वाल्मिक मराठे यशवंत पाटील विनोद बच्छाव राजेंद्र चौधरी विश्वजित देसल हिमानी वाघ आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। धुळे प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार। आंदोलनासाठी खोटं बोलत नाही इथून बोललो लोकांना कळले, लोक फार हुशार असतात की माझ्याच इलेक्शन मध्ये बघा ना काय काय झालं नाही माझ्या इलेक्शन मध्ये आमचे सगळे आमदार गेले। I'm gonna go to the next one.